वेळेला नवीन असणाऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपींच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर हिट करा. नमस्कार, प्रणिताच रेसिपी मराठीमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत आणि ती म्हणजे अतिशय फेमस असा कणिकच्या पिठाचा म्हणजे गव्हाचा शिरा. तर अतिशय अप्रतिम चविष्ट असा हा शिरा तयार होतो आणि सहज अगदी उपलब्ध साहित्यामध्ये. तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या पाऊण वाटी इथे पिठीसाखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. तर या शिऱ्यासाठी तूप जास्त लागतं. तुपामुळे छान असा मोकळा मोकळा आणि चविष्ट असा शिरा तयार होतो. आणि आपल्याला थोडी एक टेबलस्पून इथे किंवा अर्धा टेबलस्पून वेलची पूड लागणार आहे. तर प्रथम गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायची आहे. तर त्यामध्ये तूप घालायचं आहे. तर इथे मी तूप थोडं जास्त तापवलं आहे म्हणून त्याचा रंग थोडासा लालसर दिसतो आहे. तर या तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर पीठ भाजायला आपल्याला वेळ भरपूर लागणार आहे. तर छान असं आपण पीठ असं हलवत राहूया. जेवढं खमंग आपलं पीठ भाजलं जाईल तेवढी शिऱ्याची गोडी चव जास्त वाढते. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ बऱ्यापैकी छान असं भाजून झालेलं आहे. अगदी ओलसर असं आपलं पीठ झालेलं आहे. तर अगदी आपण नॉर्मल ज्या गव्हाच्या पोळ्या करतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही गुळसुद्धा घालू शकता पण आपण साखर टाकून हा शिरा बनवत आहे. तर बघा पीठ भाजलं कसं समजावं. तर पीठ आपोआप तूप सोडू लागतं. तर त्यावेळेस आपण समजावं की आपलं पीठ छान असं भाजून झालं आहे. तुम्ही ते बघू शकता किती ओलसर असं आपलं पीठ झालेलं आहे म्हणजे ते छान असं तूप सोडू लागलेलं आहे. तर आता या स्टेपला आपल्याला पिठीसाखर टाकायची आहे. तर इथे मी पाऊण वाटी पिठीसाखर घेतली. तर तुम्ही त्याऐवजी जास्तही घेऊ शकता, तेवढ्याच तेवढंसुद्धा घेऊ शकता पण एवढी साखर सफिशियंट होते. तर आता आपल्याला याच प्रकारे थोडं हलवत राहायचं आहे. तर आपल्याला जर वाटलं तर थोडं तूप अजून ॲड करायचं आहे. तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या प्रकारे व्यवस्थित असं याला हलवत राहायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये गाठा तयार व्हायला नको. अतिशय मोकळा मोकळा असा आपला शिरा तयार व्हायला पाहिजे. तर बघा एक सारखं चालवत राहायचं आहे. बघा तुम्ही ते बघू शकता तर छान असा आपला शिरा तयार झालेला आहे. कढई सोडू लागलेला आहे म्हणजे शिजून पण आलेला आहे. छान गोळा तयार झालेला आहे. तर यामध्ये तुम्ही आता वेलची पूड टाकायची आहे आणि काजू बदामसुद्धा जे सुकामेवे टाकायचे असले ते सुद्धा तुम्ही यात आत्ताच टाकू शकता पण मी इथे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. तर मी नंतर ते टाकणार आहे. तर बघा किती सुंदर असा आपला शिरा, रंग पण किती छान असा आलेला आहे गोल्डन आणि चवीला तर तो खूपच भन्नाट लागतो. तर बघा तयार आहे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा, अतिशय चविष्ट अतिशय खमंग. तर हा शिरा तुम्ही आपल्या घरी नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगा. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि रेसिपींचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करा. तर पुन्हा भेटूया अशाच पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत ईट हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.